केलं आहे. म्हणजे सर्वात जेव्हा लोन कुणी दिलेलं आहे शासनामार्फत ते आमचं ऑफिस आहे. आता नंतर ऑफिस खूप आलेले आहे, महात्मा फुले आले, हे वेगवेगळ्या जातीवाईज आले, पण आमचं जे एक मंडळ असं आहे की त्याला जात नाही काही नाही, सर्व महिला असो पुरुष असो सर्व कोणत्याही जातीची व्यक्ती असो, तर त्यांना सर्वांना आता ह्या मंडळामार्फत लोन आतापर्यंत दिलेलं आहे. तर आता जे आम्ही लोन आतापर्यंत दिलेलं आहे त्याच्यामध्ये सक्सेस भरपूर उद्योजक जे जिद्दी आहे ते आतापर्यंत झालेले आहे. एक सांगायचं म्हणजे महिला ह्याच्यामधून पुढाकार घेऊन जे महिला आतापर्यंत उद्योगामध्ये आलेल्या आहेत त्या जास्त सक्सेस झाल्या इतर ह्याच्या पुरुषापेक्षा. तर त्याच्यामध्ये एक महिला म्हणजे गृहउद्योग, तुम्ही आपलं लिजत पापड बघितलं असं, ते हे का पुढं आलं, कारण त्याच्यामध्ये महिला शक्ती होती, त्याच्यात महिलांची जास्त वाटा त्याच्यात होता, त्या उद्योगामध्ये जास्त त्याच्यात म्हणजे काम करण्याची शक्ती जी होती ती महिलांची होती, त्यामुळे ते उद्योग पुढं आला. आणि ते करणारे दोघं तिघं जे होते त्याच्यावर गाईड जे पुरुष होते तर त्यांनी त्यांना आपलं ताकद दिल्यामुळे ती महिला आज कुठल्या कुठल्या लिजत पापड त्याच्याकडे वेगवेगळे आपलं आतापर्यंत उद्योग झालेले आहेत. म्हणजे ससाटी करी पावडर वेगवेगळ्या प्रकारचे आपलं पापड तयार करून आतापर्यंत आता त्यांनी भरत काही डेव्हलप केलेले आहेत उद्योग. तसं एक उदाहरण तुम्हाला द्यायलो की आपण सक्सेस होऊ शकतो, तर तुम्ही आपल्या ज्या आपल्या तुमच्या एरियामध्ये येतात, तुम्ही आपला एरिया कोणता आहे त्या एरियामध्ये जर आपल्याला काय करायचे तर तिथं स्किल डेव्हलप म्हणतात, म्हणजे तुमच्या एरियामध्ये काय आपल्याला तिथं आपण डेव्हलप करू शकतो, काय तिथं कच्चा माल भेटू शकतो, काय आपल्याला काय करायचं, हे जर तुम्ही आपलं अगोदर ठरवलं आणि तुमच्याकडे काय कौशल्य आहे, आपल्या अंगात कौशल्य आहे, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच आहे तुम्हाला, त्याच्याबरोबर तुम्ही त्याच्यात तुम्ही आता प्रवीण झालंच असेल समजा उद्योगामध्ये की आता कोणता ते तुम्ही आता शिकले असेल, तर त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या तुम्हाला कोणता उद्योग वेगळा करायचा असेल गृहउद्योग, आता गृहउद्योग म्हणजे भरपूर आहे महिलांसाठी, पापड लोणचे मसाले त्याच्यामधून आता चिक्की वगैरे महिला आता महाबळेश्वर चिक्की कुठल्या कुठे येते, आज ते डेव्हलप होऊन लोणावळ्यावरून येते चिक्की, खंडाळा घाटातून येते, पण आपण इथल्या इथं असून आपण करू शकत नाही. आता एक सांगतो तुम्हाला, महिला काय चॉकलेट बनवतात, ते आपण राजगिऱ्याचा लाडू म्हणतो का नाही, ते लाडू कितीचा असतो तेवढा आपल्याला जास्त मोठा नसायला, पण एक एक रुपये दोन दोन रुपयाला विकतात की नाही, ते कुठून तरी बनवून येतो आपण घेतो. खाद्यपदार्थ अनेक आपले येतात, आपण त्यांना काय करतो बाजार आहे 5 रुपयाचा पुढा घेऊन बाजारात काय किंवा आपणही घेऊ शकतो स्नॅक्समध्ये काय ते दालवा वगैरे मूग दाल घेतो, ही कुठेतरी बनून आलेली असते, ही बनलेली म्हणजे कुठं खंडाळा घाटात बनलेली आहे, हे काही इथं नाही बरं का, हे अशा अनेक माळाचे कारखाने आहेत मोठमोठी तिथून बनून येतात. मग आपण सांगा, आपण जर आपला उद्योग आपल्या ग्रामीण भागात केला खेड्यात केला का चालत नाही, तुमची इच्छा शक्ती असली पाहिजे, तुम्ही तुम्हाला वाटलं पाहिजे मी ही बनवलेला माल मी मार्केटपर्यंत जाऊन पोहोचू शकते, हे तुमच्यात इच्छा शक्ती असली पाहिजे. आणि ही जर शक्ती असेल तर तुम्हाला सांगतो उद्योगामध्ये डेव्हलप व्हायला तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आणि तुमच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत, आम्ही साहेब आता आमचे साहेब कुठे आहेत ना, सरंगर साहेब आहेत, जिल्हा ग्रामाधिकारी हे कांबळे साहेब आहेत, आणि ते तुमचे आता ते सहकारी आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही तुमचा जर समजा आता एक बचत गट सेवा किंवा एकत्रितपणा हा उद्योग जरी केला तर त्याला बी तुम्हाला चालना, आम्ही आमच्या इथं एक्झिबिशन होतात त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा माल जे उत्पादन होईल त्या मालाला आम्ही इथं तुम्हाला काहीतरी बाजारपेठ मिळून देण्याचा प्रयत्नसुद्धा आमच्या ऑफिसकडून करू शकतो. तर हे तू आतापर्यंत आम्ही केलेलं आहे, पण आता कसं आहे ह्याकडे लक्ष जास्त आपल्या उद्योगाकडं आपल्या महाराष्ट्रीयन जे महिला आहेत इतर समजा आता समजा हे तुम्हाला सांगतो मारवाडी इतर ही जे आता कास्ट तुम्ही नाव घेत नाही पण त्या समाजामधूनच पुढे आहेत उद्योगामध्ये, आपले इतर मराठी माणूस नाहीत त्याच्यात, आतापर्यंत प्रावीण्य भेटलेला किंवा मोठा पुरस्कार भेटलेला कुठं आहे मराठी, एक ते दोन बोटावर मरण्याचा करायचे, मग आपण का मागा आपण काय करायचं हे कुठं आपण खटखट करत बसा आपल्याला काय हे होत नाही, हे आपल्याकडच्या अंगामध्ये हे आहे आळस मला एक प्रकारचा, ते आळस झटकून टाकला पाहिजे आपले महिला असो कोणी असो. आणि जिद्द तुम्ही जर आपलं तयार केली तर उद्योग तुमचा यशस्वी होऊन आज तुमच्या तुम्हाला आता वरच्या लेवलला जे पारितोषिक भेटतात त्या पारितोषिकामध्ये भेटण्याचे तुम्ही त्याच्यात वाटा तुम्हाला येऊ शकतो हे तुम्हाला वाटलं पाहिजे. आज आपण शिक्षणामध्ये आहे, आता महिला असो की मुलं म्हणजे महिला म्हणायचं जे मुलं आहेत त्यांच्यातून ते मुलं जे आता आपण कोणत्या कोचिंग क्लासेसमध्ये पाठवतो नंबर एक आहे दोन आहे त्याच्याकडेच का पाठवतो की ते आता ते काहीतरी टीचिंग वगैरे ते चांगली करत असतील किंवा काहीतरी त्याच्याकडे असेल पण त्याच्यातून किती मुलं सक्सेस होतात 10,000-5,000 मुलं राहतात त्याच्यातून किती सक्सेस होतात किती MBBSला लागतात किती इंजिनिअरिंगला लागतात सांगा बोटावर म्हणजे 100-150 येतात ना मग ते कसं आहे ज्याच्यामध्ये मग कसं तुमच्याकडे जर कौशल्य असेल जे जर जिद्द असेल तर तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता. कलेक्टर होती महिला विचार करा कधी जिद्द झाली
आमचं म्हणणं आहे, तुम्ही जेवढ्या महिला आहेत मला तर वाटतं याच्यातून कुणाकुणाची इच्छा आहे सांगा मला जरा, म्हणजे काय उद्योग करायचा तर एक एक जरा व्यक्त करा की मला हे करायचं ते करायचं, किंवा एकत्रित बचत गटात किंवा तसं मिळून करायचं असं काही आहे का ते तुमच्या विचारामध्ये सांगा। आता आम्ही ते तुमच्या ऑनलाईन फायली भरून बँकेला पाठपुरावा करून आम्ही तुमच्या उद्योगाविषयी पाठपुरावा करून तुम्हाला उद्योग उभारण्याबाबत सहकार्य करू, हे आता आमच्या ऑफिसमार्फत मी तुम्हाला आश्वासन देतो।